मोतीवाला होमिओपॅथिक कॉलेज व हॉस्पिटल नाशिक यांच्या वतीने येवल्यामध्ये मुलतानपुरा भागात सर्व रोग निदान शिबिर राबविण्यात आले. यामध्ये जवळपास 250 ते 300 विविध प्रकारच्या रुग्णांनी होमिओपॅथी औषधे घेतली व मार्गदर्शन देखील मिळाले. येवला शहरामध्ये मोतीवाला होमिओपॅथिक कॉलेज नाशिक यांच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्यामध्ये शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी येवला या ठिकाणी स्टार टू महाराष्ट्र न्यूज मुस्लिम पंच कमिटीच्या वतीने उपस्थित डॉक्टर व त्यांच्या टीमचे शाल श्रीफळ देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मुस्लिम पंच कमिटीचे सर्व सदस्य स्टार टू महाराष्ट्र न्यूज चॅनलचे संचालक पत्रकार बांधव उपस्थित होते. डॉक्टर विशाल निंभोरे मोतीवाला होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज थ्रू आणि गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र यांच्या थ्रू आम्ही कॅम्प अरेंज केला होता इथे येवलेला. एक महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स यांना रिप्रेझेंट करतो आणि आमचे अधिष्ठाता आमचे प्राचार्य डॉक्टर FF मोतीवाला यांच्याकडून एक प्रोत्साहित होऊन ह्या कॅम्पची सरांनी म्हणे ही अपॉर्च्युनिटी आहे तुम्ही लगेच जा आणि त्या पद्धतीने आम्ही याइकडे प्रोपोगंडा झाला आणि त्या पद्धतीने आम्हाला भरभरून यश मिळालं. साधारणतः 200 आसपास कॅम्पमध्ये पेशंट्स आम्हाला हे करायला मिळते आणि ह्या कॅम्पमध्ये विशिष्ट म्हणजे ECG ठेवलेला होता पूर्ण मोफत. नंतर विविध प्रकारच्या 35 ते 40 प्रकारच्या रक्त तपासण्या ठेवल्या होत्या ते पण पूर्ण मोफत आणि मोफत होमिओपॅथिक औषधं वगैरे पूर्ण रुग्णांना दिली आणि गावाकडून आम्हाला भरपूर काही रिस्पॉन्स मिळला. पटेल साहेबांनी नंतर दादाबाईंनी नंतर इथले जे नगरसेवक आहेत नगरसेवकांनी सर्वांनी या कॅम्पला भरपूर रिस्पॉन्स दिला तरी याची